वर्ध्यात विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये आळ्या निघाल्यात. हिंदी विश्वविद्यालय इथं ही घटना घडली आहे. जेवण केल्यानंतर विषबाधेतून 13 विद्यार्थ्यांना उलट्या झाल्यात आणि त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले. जवळपास 200 संतप्त विद्यार्थ्यांनी रात्री 9 वाजल्यापासून ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत विद्यालयाच्या वसतिगृहाबाहेर त्यासाठी आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून सतत आळ्या निघतात असं विद्यार्थ्यांनी सांगितलंय. याला जबाबदार कोण आहे, मुलांच्या जीवाशी नेमकं खेळतंय तरी कोण, याची चौकशी करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. अत्यंत धक्कादायक बातमी आहे वर्ध्यातली. विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये आळ्या आढळलेल्या आहेत. विद्यार्थी संतप्त झाले. अनेक विद्यार्थ्यांना त्यामुळे उलट्या झाल्या आणि गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी नेमकं कोण खेळतं या संदर्भातली चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी 200 विद्यार्थ्यांनी रात्री 9 वाजल्यापासून मध्यरात्री 2 वाजेपर्यंत विद्यालयाच्या वसतिगृहाबाहेर आंदोलन केलं. महात्मा गांधी अंतर्राष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय में मेस की समस्या को लेकर जूझ रहे हैं. लगातार मेस में कीड़े निकल रहे हैं. प्रतिवेदन पर प्रतिवेदन धरना तक दिया गया. कुल सचिव द्वारा झूठा आश्वासन दिया गया. 3-4 महीने से लगातार हम लोग को मेस में दिक्कतें आ रही हैं. लगातार समस्या रहती है. विश्वविद्यालय के प्रति लगातार मीटिंग भी हो रही है, लेकिन एक बात रोज निकल के आती है और वो हमेशा एक तरह जैसी होती है कि सुधार होगा, लेकिन कोई सुधार नहीं होता. जैसा खाना मिलता है उसमें नमक डाल के घर में खाते, वैसे घर में हमें ऐसी सब्जी मिलती है क्या जो जली तेल में बना के दोबारा उसको दे दिया जाता है और कहते हैं कि तुम खाने आई हो कि पढ़ने आई हो यहाँ पे. लाल मातीतली कुश्ती म्हणजे